चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बॉडोमॉस रूल, कंचे भागो बेव. या ठिकाणी प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि हा नियम नेमकं कोणत्या प्रकारे वापरला जातो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन. चला तर पाहूया मग आजचा व्हिडिओ, कंचे भागो बेव बॉडोमॉस रूल. चला तर मित्रांनो पाहूया, आज आपण बॉडोमॉस रूल क चे भागो बेव म्हणजे काय नेमकं. तर पहा मित्रांनो, पदावली सोडवत असताना हा रूल अतिशय महत्त्वाचा आहे. या रूलमध्ये अनेक विद्यार्थ्यांना, मुलांना, शिक्षकांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं. तर ते होऊ नये यासाठी आपण हा नियम संपूर्ण समजून घेऊया. तर यामध्ये पाहूया आपण प्रत्येक शब्दाचा वर्ड्स काय आहे किंवा त्याचा मिनिंग काय आहे. बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ. ऑफमध्ये मित्रांनो सर्वच गोष्टी आल्या, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिफिकेशन, ए मीन्स ॲडिशन, एस मीन्स सबस्ट्रॅक्शन, क म्हणजेच कंस, चे म्हणजे वर्ग, घन, घनमूळ, घात, घातांक. तर या सर्व गोष्टी ह्या चे मध्ये येतात. बऱ्याच वेळेस आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. त्यानंतर भा म्हणजेच भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. तर पहा या ठिकाणी या चार ते पाच क्रिया अतिशय नियमबद्ध पद्धतीने सोडवायच्या असतात. तर सोडवत असताना आपण सुरुवातीला उदाहरणामध्ये जर समजा कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या सर्व क्रिया एकाच वेळेस आल्या, म्हणजे पदावलीमध्ये या प्रकारची उदाहरणं असतात, तर सुरुवातीला आपण सोडवणार आहोत कंस. त्यानंतर चे म्हणजेच वर्ग, घन, घनमूळ, घात आणि घातांक. भा म्हणजेच भागाकार, गु म्हणजेच गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. तर या पद्धतीने हा बॉडोमॉस रूल तयार झालेला आहे. इंग्लिशमध्ये जर सांगायचं असेल तर बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजेच मल्टिप्लिकेशन, ए मीन्स ॲडिशन आणि एस मीन्स सबस्ट्रॅक्शन. तर यावरचे अतिशय सोपी उदाहरणं आपण आज घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये यावरील सर्व महत्त्वाची प्रश्न आपण पाहूया. चला तर पाहूया काही सोपी उदाहरणं या पद्धतीने कशी सोडवता येतात. तर पहा मित्रांनो, उदाहरण सोडवूया आपण एक. बारा अधिक वीस भागिले दोन. तर पहा मुलांचा नेमका गोंधळ काय होतो ते आपण पाहूया. हे उदाहरण सोडवत असताना मुलं सुरुवातीला या पद्धतीने सोडवतात, बारा अधिक वीस भागिले दोन म्हणजेच बारा आणि वीसची बेरीज 32 आणि भागिले दोन, तर याचं उत्तर येईल मित्रांनो 16. परंतु ही पद्धत अतिशय चुकीची आहे. या पद्धतीने मुलं चुका करतात आणि ह्या चुका टाळण्यासाठीच आपल्याला हा रूल माहीत असणं गरजेचं आहे. तर ही पद्धत अतिशय चुकीची आहे. योग्य पद्धत या ठिकाणी अशी आहे, 12 अधिक 20 भागिले दोन. म्हणजे पहा आपल्या नियमानुसार अगोदर सोडवायचं आहे कंस, या ठिकाणी तरी कंस नाही, चे म्हणजेच वर्ग, वर्गमूळ, घनमूळ पण नाही, भागाकार तर भागाकार आलेला आहे. सुरुवातीला आपण हा भागाकार सोडवून घेऊया. मग हा भागाकार सोडवत असताना जे 12 अधिक आहे ते जशाला तसं लिहून ठेवायचं असतं. हे 12 अधिक आपण जशाला तसं लिहिलं, यामध्ये काहीही बदल करायचा नाही. आणि 20 ला 2 ने भागाकार केल्यास उत्तर येतं 10.
आणि म्हणून 12 आणि 10 यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज येईल 22. तर या पद्धतीने याचं हे योग्य उत्तर आहे. थोडा थोडा सराव घेतला तर सहज उदाहरण आपल्याला लक्षात येतील. यानंतर पाहूया आणखी असंच एक उदाहरण. तर पहा मित्रांनो, दुसरे एक उदाहरण घेऊया आपण. 14/7 × 2 = 4. तर या ठिकाणी पहा उदाहरण आहे 14/7 × 2 = 4. तर आपल्या नियमानुसार सुरुवातीला या ठिकाणी भागाकार सोडवून घेऊया. 7 × 2 = 2 × 2 = 4. 2 × 2 = 4 × 2 = 4 = 8. तर या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. यानंतर पाहूया आणखी एक असं सोपं उदाहरण. (24/8 + 3×2). तर पहा मित्रांनो, हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला सोडवून घ्यावा लागेल कंस, आणि हा कंस सोडवेपर्यंत या सर्व क्रिया जशाला तशा लिहून ठेवूया. 24/8 + 3×2 = 6. यानंतर आपल्याला आता भागाकार आणि वजा हे दोनच चिन्ह राहिलेले आहेत. तर या दोन चिन्हामध्ये सुरुवातीला भागाकार करून घेऊया. भागाकाराचं उत्तर येईल 8 * 3 = 24 + 6, आणि 3 + 6 म्हणजेच √3. अशा पद्धतीनं या उदाहरणाचं उत्तर येईल √3. तर अशा अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. धन्यवाद. थँक्यू मित्र. यानंतर पाहूया अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जो नेहमीच परीक्षेमध्ये जर आला तर विद्यार्थी चुकतात. तर नेमकं आपल्याला विद्यार्थ्यांच्या चुका कमी करायच्या आहेत, आणि या चुका कमी करायच्या असतील तर विद्यार्थी चुकतात कुठं हे आपल्याला माहीत पाहिजे. तर पाहूया अतिशय महत्त्वाचा प्रश्न. उदाहरण अतिशय सोपं आहे. पहा 12/6 = 4 + 1. तर पहा हे उदाहरण सोडवत असताना सुरुवातीला आपण कंस सोडवून घेऊया. 12/6 हा हे 6 आणि हा कंस यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं ते आपण लिहून ठेवूया. 4 मधून 1 गेले 3. तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात की या ठिकाणी कंस आहे आणि या कंसाला चिटकून जी संख्या येते त्याचा लगेच गुणाकार करून घेतात. तर हा गुणाकार अजिबात करायचा नाही. सुरुवातीला फक्त कंस सोडवून घ्यायचा. कंस सोडवायचा संपला की कंस पण संपला. त्यामुळं या पद्धतीने आपण मांडणी करून घेऊया. त्यानंतर 12 आपण 6 भागाकार करूया. उत्तर आलं 2 × 3, आणि मग या दोन्हीचा गुणाकार येईल 32/6. तर या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. यानंतर अतिशय महत्त्वाचं आणखी एक उदाहरण घेऊया मित्रांनो. 32/(2×2) = 10. तर पहा या ठिकाणी आपल्याला मी सांगितलं होतं की क चे भागो हा नियमामध्ये चे म्हणजे काय. तर चे म्हणजेच घात, घातांक, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ या सर्व गोष्टी अगोदर आपल्याला सोडवून घ्यायला लागतात. म्हणजे या ठिकाणी भागाकाराचं जरी चिन्ह असलं अगोदर तरी डायरेक्ट 32 ला 2 न भागता 32 आपल्याला असंच लिहून ठेवावं लागेल. 32/(2×3) करून घ्यावं लागेल म्हणजेच 8. त्यानंतर (+10). यानंतर 32 जर 8 न भागलं तर उत्तर आलं 4/(2×10). त्यानंतर 4×2 = 8 + 10 = 18. तर
हे आहे योग्य उत्तर, आणि या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल. अतिशय सोपी सोपी उदाहरणं आहेत यामध्ये, थोडा सराव केला तर आपण सध्या सहज उदाहरणं सुटतील. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तरीही समजा काही आपल्या शंका असतील, अडचणी असतील, तर मला व्हॉट्सअप करू शकतात. माझा व्हॉट्सअपचा नंबर आपल्यासोबत आहे. तर आपण आणखी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. यानंतरचा भाग आणि या पुढील व्हिडिओ दररोज पहा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काय मग मित्रांनो, समजला ना बॉड मॉस रूल? तर या पद्धतीनं थोडा सराव करा आणि जास्तीत जास्त उदाहरणं कमीत कमी वेळेमध्ये सोडवा. जर यामध्ये आपल्याला काही शंका असतील तर मला व्हॉट्सअप करा मित्रांनो, आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल. व्हिडिओ कंटिन्यू पहा, माझा व्हॉट्सअप नंबर आपल्याला मिळेल. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.